धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे. जो पुढचा पांढरा मोती आहे दुसऱ्या बाजूनी, कोणत्याही बाजूनी सुई बाहेर पडू शकता. मी या बाजूनी सुई बाहेर पडत आहे वरच्या दिशेने. धागा आता आपल्याला या सर्व मोत्यातून फिरवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गाठ मारून कट करून घ्यायचा आहे. सर्व मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि व्यवस्थित हा धागा कट करून लपून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी हा सर्व धागा व्यवस्थित गाठ मारून लपून घेतलेला आहे आणि आपले हे गाईचे पाऊल तयार झालेले आहेत. पहा किती सुंदर दिसतात ते. आता आपण हा चंद्र कसा बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी सर्व पांढरे मोती घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण चार मोती घातलेले आहेत. चार मोत्यांचा असं आपण एक चक्र बनवून इथे गाठ मारणार आहोत. एक ते दोन गाठ मारून घ्यायचे आहेत. आता
आता मी या पुढच्या मुद्द्यातून स्वीकार करणार आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला 20 मोती घालून घ्यायचे आहेत. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. यातले जे ही शेवटचे 4 मोती आहेत त्यात आपण घेणार आहोत. त्यातला जो हा चौथा मोती आहे त्यातून आता आपण सुई बाहेर करणार आहोत. जसं आपण गायीचं पाऊल करताना 6 मोत्यातून बाहेर काढली सुई, तसं आपण इथे 4 मोत्यातून सुई बाहेर करणार आहोत. आता हे पुढचे जे 2 मोती आहेत त्यातून आपण सुई बाहेर करणार आहोत. बघू शकता हा राऊंड शेप तयार झाला आहे. या 2 मोत्यातून आता आपण सुई बाहेर काढायची आहे. एक आणि हा दुसरा. धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 10 पांढरे मोती घातलेले आहेत. मोती व्यवस्थित मागे सरकून घ्यायचे आहेत. अशा या दुसऱ्या वर्तुळाला आपण हे जॉईन करणार आहोत. हे जे 4 मोत्याचं वर्तुळ केलं आहे त्याला आता आपण हे जॉईन करायचं आहे. या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत 4 पैकी. आता जो उरलेला धागा आहे तो पुढच्या मोत्यातून फिरवून घ्यायचा आहे. व्यवस्थित गाठ मारायचा आहे आणि कट करायचा आहे. सर्व मोत्यातून आपण हा फिरवून घेणार आहोत आणि व्यवस्थित गाठ मारून कट करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी धागा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि आपला हा मोत्याचा चंद्र तयार झालेला आहे. मोत्याची चांदणी कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी लाल, पांढरे आणि सोनेरी मोती वापरलेले आहेत. सुरुवातीला आपण धाग्यामध्ये 6 मोती घालून घेणार आहोत. 6 मोत्याचं आपण हे वर्तुळ बनवणार आहोत. इथे 1 ते 2 गाठ मारायचे आहे आणि हे रिंग आपण पूर्ण करणार आहोत. आता आपण या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहोत.
शेवटची पाकळी सुद्धा पूर्ण झालेली आहे. पहिल्या पाकळीसाठी 5 मोती, पुढच्या 4 पाकळ्यांसाठी आपण 4 4 मोती घेतलेले आहेत आणि शेवटच्या पाकळीसाठी आपण 3 मोती घेतलेले आहेत. आणि हे फूल आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हा जो पुढचा लाल मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने. धाग्यामध्ये 2 पांढरे, 1 लाल आणि 1 सोनेरी असे 4 मोती आपण घातलेले आहेत. सर्व मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. जो सोनेरी मोती आहे तो सोडून द्यायचा आहे आणि जो पुढचा लाल मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला आता आपण धाग्यामध्ये 2 पांढरी मोती घालणार आहोत. 2 पांढरी मोती आता आपण घालणार आहोत धाग्यामध्ये. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. जी पुढची पाकळी आहे त्याचा जो 3रा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. 1 2 3 हा जो 3रा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढणार आहोत. लाल जे मोती आहेत 5 मोती त्यातला हा 3रा मोती. आता पुन्हा आपण सेम 4 मोती घालणार आहोत. 2 पांढरे, 1 लाल आणि 1 सोनेरी. 4 मोती घातलेले आहेत. सोनेरी मोती सोडून जो पुढचा लाल मोती आहे त्यातून आता आपण सुई बाहेर काढणार आहोत. धागा व्यवस्थित घेतायचा आहे. धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालायचे आहे. पुढच्या पाकळीचा जो हा 3रा लाल मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. पुढच्या पाकळी सुद्धा आपण अशाच बनवून घेणार आहोत. सेम पॅटर्न मध्ये आपल्याला या ज्या पुढच्या पाकळ्या आहेत त्या बनवायच्या आहेत. अशाच पद्धतीने आपण या पुढच्या सर्व पाकळ्या पूर्ण करून घेणार आहोत. बघू शकता मी या सर्व पाकळ्या पूर्ण केलेल्या आहेत. शेवटच्या पाकळीचे हे 2 मोती आहेत. जी पहिली पाकळी आहे त्याच्या या 3रा मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही चांदणी पूर्ण झालेली आहे. धाग्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे आणि हवं असेल तर तुम्ही उरलेला धागा पूर्ण चांदणीमध्ये हा फिरून देऊ शकता. दोन ते चार मोती पुढे काढून मी हा धागा कट करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा धागा पूर्ण चांदणीमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता. ही चांदणी पूर्ण झालेली आहे. तयार झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसते ही. अशा प्रकारे आपण हे मोत्याचे सूर्य, चंद्र, चांदणी, गाईचे पाऊल तयार केलेले आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असेल, सजेशन असेल तर नक्की सेंड करा. थँक्यू.